गिरी सर असो या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाची निमित्त माझ्याकडे सेवा आलेली ही खऱ्या अर्थाने माझं भाग्य आहे. या भागामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात की एक देव तुम्ही आपला असं करून घ्या. आता बघा जगामध्ये देव किती तो 33 कोटी देव, पण भागवतामध्ये वर्ण असलेले भोसले महाराज 33 कोटी देव नाहीत तर देवांच्या कोटी 33 आहेत. विठ्ठला देवांच्या कोटी 33 आहेत. आता तुम्ही म्हणताय महाराज नाही नाही 33 कोटी देव, ही तपासेल पैकी कुणी सुद्धा मला 15 देवांची नाव सांगायची, कोणाला सांगता येतील का? हा देव हा एकच आहे, पण आपल्या झालंय काय वार बदलला का आपली भक्ती बदलते. सोमवार आला का महादेवाच्या मंदिरात जातोय, मंगळवार आला का देवीची भक्ती करायची, बुधवार आला किरकी महाराज सांगतात की पडुरंगाची भक्ती करायची, गुरुवार आला की कुणाची भक्ती करायची, भगवंत दत्तात्रेयाची भक्ती करायची, शुक्रवार आला की आम्ही शाळेमध्ये असताना बघा आम्हाला सांगायचे सर किरण कृपा घेऊन या, सरस्वती मातेची भक्ती करायची, षडवार आला की मारुत्र रविवार आला की आपल्या सात वाराचे साध्य फिट झाले. पण या भागामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज एक देव आपल्या सकारायला सांगतात. कोणता देव? देव तर 33 कोटी म्हणजे देव नेमका कोणता आपला आत्मसात करायचा कि ज्या देवाकडे सुख आहे ज्या देवाकडे सुख आहे ते देव आपलासा करायचंय. आता बघा मला समजा जायचे आता कर्जतला, पण मी जर या ठिकाणी म्हणलं गिरी सर मला गाडी देता का, गिरी सरांकडे गाडी असेल तर गिरी सर मला गाडी देतील, नसेल तर ते म्हणतात महाराज तुम्हीच म्हणताय गाडी पाहिजे पण माझ्याकडे काय गाडी नाही. तशी आपण अपेक्षा करतोय कोणत्या देवाकडे त्या देवाकडे सुख आहे का हे पाहणं खूप मोठं गरजेचं आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो या मृत्यू लोकांमध्ये जन्मान आलेला मनुष्य जो सुखाची अपेक्षा करतोय पण सुखाची प्राप्ती होत नाही. का होत नाही? कारण की महाराज सांगतात की त्या जीवात तू चुकला नाही वर्म, वर्म चुकला का फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. आता हा जो रोड हा रोड इकडे कुठे जातो? दालोड. दालोड इकडे कोल्हर. बघा आता प्रश्न काय आहे, रोड जातो कुठं? जागेवर जे रोड म्हणजे मर्म, रोड कुठं जात नाही. तसं महाराज सांगतात की सुख प्रत्येकाच्या जवळ आहे,